हेलो स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू लर्न फोर्थ लेसन फाइनेंशियल प्लानिंग. इन प्रीवियस वीडियोज वी स्टार्टेड प्रॉब्लम सेट 4B एंड कंप्लीटेड अप टू क्वेश्चन नंबर 6. इन टूडेज वीडियो वी स्टार्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 इज मार्केट वैल्यू ऑफ शेयर्स एंड डिविडेंड डिक्लेयर बाय टू कंपनीज इज गिवन बिलो. फेस वैल्यू इज सेम एंड इट इज ₹100 फॉर बोथ द शेयर्स. इन्वेस्टमेंट इन विच कंपनी इज मोर प्रॉफिटेबल. कंपनी ए ₹132 डिविडेंड 12%. कंपनी बी ₹144 एंड डिविडेंड 16%. सेम एक्जाम्पल अपन प्रैक्टिस सेट 4.3 मध्ये सॉल्व केले बघा. उलट त्या एक्जाम्पल मध्ये फेस वैल्यू गिवन नव्हती, अपन ती ₹100 कन्सिडर केलेली होती, बरोबर आहे. हे उलट ह्या एक्जाम्पल मध्ये फेस वैल्यू गिवन आहे. मी तुम्हाला हिंट देणार आहे, ते एक्जाम्पल तुम्ही सॉल्व करायचं. काय फाइंड आउट केलं होतं रे आपण तिथं? रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट केलं. फॉर कंपनी ए आता डिविडेंड फेस वैल्यू 100 आहे, म्हणजे डिविडेंड किती येणार रे? कशावरती काढतो आपण? फेस वैल्यूवरती काढतो. आपण उलट 100 कन्सिडर केली होती का? तर अवर कन्व्हिनियन्स. आणि इथं गिवनच आहे ₹100. 100 मल्टिप्लाय बाय 12/100 मीन्स 12. ते जरी नाही केलं, डिरेक्टली ROR फाइंड आउट केला तरीसुद्धा चालू शकतं. ओके, ROR इज इक्वल टू 12% डिविडंड. MV वॉज ₹132 इंटू 100. हे काय आन्सर येईल ते फाइंड आउट करायचं. सेम कंपनी बी, ROR इज इक्वल टू कंपनी बी 144, 16% इंटू 100. दोन्हीचं रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचं. ज्याचे पर्सेंटेज जास्त येतील ती कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे? मोर प्रॉफिटेबल असणार आहे. ओके, हे तुम्ही सॉल्व करायचे. देन नेक्स्ट क्वेश्चन 8, 9, 10 आणि 11 ह्या फोर्थ क्वेश्चनला स्टार केलेला आहे. आता स्टार केलेला आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये असं येईल की हे डिफिकल्ट आहे. अजिबात नाही. स्टार म्हणजे काय? वेगळे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल, म्हणजे जराशी आपली थिंकिंग लेवल वाढवायची आणि हे क्वेश्चन सॉल्व करायची. ऑलरेडी आपण, जर तुम्हाला शेअर्स हा पार्ट चांगला समजला असेल तर तुमच्यासाठी हे काय डिफिकल्ट नाही आहे की हे एक्झाम्पल्स की मॅडम तुम्ही म्हणता बाबा हे सोपं आहे म्हणून तुमच्यासाठी सोपं असेल, पण आम्हाला नाही. असं नाही. तुम्हाला सॉल्व केल्यानंतर एक्सपिरियन्स येईल की हे एक्झाम्पल खरोखरच किती सोपे आहेत की नाही आहेत ते. हां, तर क्वेश्चन नंबर 8 स्टार्ट करूयात आपण. श्री आदित्य संघवी इन्व्हेस्टेड ₹15,118 इन शेअर्स ऑफ ₹100. व्हेन द MV इज ₹15, रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.2% अँड रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज 18%, देन हाउ मेनी शेअर वेअर परचेस फॉर ₹15,118. काय विचारले? फाइंड द नंबर ऑफ शेअर्स करायला सांगितलंय, पण हे ट्रेडिंग कुठं झालेलं आहे? ब्रोकरेज थ्रू झालेलं आहे. सेम एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व केलं होतं. फाइंड नंबर ऑफ शेअर्स, फक्त तिथे इन्व्हेस्टमेंट आणि MV गिवन होतं. ह्या एक्झाम्पलमध्ये इन्व्हेस्टमेंट पण गिवन आहे, MV पण गिवन आहे, पण ती आपल्याला MV ॲज इट इज यूज करून जमणार नाही ते, कारण की हे ट्रेडिंग ब्रोकरेज थ्रू झाल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये परचेसिंग सांगितलं आहे, म्हणून ब्रोकरेज आणि त्याच्यावरचा GST आपल्याला हा काय करावा लागणार आहे? ॲड करावा लागणार आहे. बघूयात सोल्युशन आपण. सम इन्व्हेस्टमेंट इज रुपीज 15,118, ₹50, रेट ऑफ ब्रोकरेज 2%. चला करूयात फाइंड आउट. कोणत्या व्हॅल्यूवर काढतो ब्रोकरेज? MV वरती. आपल्याला काय करायचं आहे? सम इन्व्हेस्टमेंटवर पण काढतो, MV वरती पण काढतो, पण आपल्याला कॉस्ट ऑफ वन शेअर काढायचे. नंबर ऑफ शेअरसाठीचा काय फॉर्म्युला आहे आपला? सम इन्व्हेस्टमेंट अपॉन MV. आपल्याला एका शेअरची MV फाइंड आउट करायची थ्रू ब्रोकरेज अँड GST. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2 सॉरी 50 इंटू
0.2 upon 100, 1.0 upon 10, that is rupees 0.1. Rate of GST is equal to 18% on brokerage per share. 0.1 into 18 upon 100, 1.8 upon 100, that is rupees decimal point, 2-digit shifter, 0.018. Then next question, therefore cost of one share is equal to MV plus brokerage plus GST. What is MV? 50 plus brokerage is 0.1 plus 0.018, that is rupees 50.118 rupees. And therefore number of shares is equal to some investment upon 15.118. Point means 3-digit, numerator la ani denominator la 1000 ni multiply karu, and denominator la 1000 ni multiply kelyamule point eliminate hoil. Answer 1000 shares. Okay, then next question solve kele apan same type sir. Question number 9, Shri Batliwala sold shares of rupees 30,350 and purchased shares of rupees 69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on sale and purchase. 18% GST was charged on brokerage. Find his total expenditure on brokerage and tax. हे तर सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे. काय केलं श्री बाटलीवाला ह्यांनी 30,350 रुपीचे शेअर्स सोल्ड केलेत अँड 69,650 रुपीचे शेअर परचेस केलेत, आणि ते शेअर परचेस करताना आणि सोल्ड करताना पण 0.1% ब्रोकरेज त्यांनी पे केला आहे आणि त्याच्यावरचा 18% GST पे केला आहे. आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल एक्सपेंडिचर म्हणजे एकूण खर्च कशावरचा? ब्रोकरेज आणि GST वरचा. काय करायचं आहे आपल्याला? घेण्याच्या आणि देण्याच्या प्रोसेसमध्ये एकूण ब्रोकरेजवर आणि GST वर किती खर्च झाला हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? जे सेलिंगची अमाऊंट आहे किती? 30,350. त्याच्यावरती आपल्याला 0.1% ब्रोकरेज फाइंड आउट करायचं आहे. आलेल्या आन्सरवरती GST फाइंड आउट करायचं आहे. सेम जी परचेसिंगची अमाऊंट आहे त्याच्यावरती ब्रोकरेज आणि GST फाइंड आउट करायच्या, आणि ह्या चारही अमाऊंट म्हणजे सेलिंगच्या वेळेचा ब्रोकरेज आणि GST आणि परचेसिंगच्या वेळेचा ब्रोकरेज आणि GST, ह्या काय ज्या चारही अमाऊंट येतील त्यांची आपल्याला काय करायची आहे? टोटल करायची आहे. बाकी काही करायचं नाही. टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स, टॅक्सवर आणि ब्रोकरेजवर एकूण किती खर्च झाला हे आपल्याला विचारले. ओके, करूयात सॉल्व. 9th नंबर, श्री श्री बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ रुपीज 30,350. रेट ऑफ ब्रोकरेज 0.2%. Therefore, brokerage is equal to 30,350 into 0.2 upon 100, 0.30 upon 10 is equal to rupees. हा पॉइंट अजून एक शिफ्ट होईल 30.35. Therefore
जीएसटी ऑन ब्रोकरेज 30.35 × 18/100। आता अपन ये मल्टिप्लिकेशन करू। × 18 मल्टीप्लिकेशन का आला बघा, 30.350 × 18 546.30 आले आणि हे डिवाइडेड बायला 100 आहे, म्हणजे 2 डेसिमल पॉईंट अजून पुढे येईल, रुपीज 5.4630। हे फर्स्टचं झालं। आता वा सोलचं झालं, आता शेअर परचेसिंगचं। ही परचेस शेअर्स ऑफ रुपीज, किती रुपीजचे परचेस केले त्यांनी, 69,650, म्हणून देअरफोर आता त्याच्यावरचा ब्रोकरेज आणि जी एस टी फाइंड आउट। ब्रोकरेज ऑलरेडी रेट लिहिलेला आहे इकडं, 0.2/100। सॉरी, रेट ऑफ ब्रोकरेज 0.1% आहे। मी आधीच्या एक्झाम्पलचं बघितलं, 0.1 बघा, मल्टिप्लिकेशन मी करेक्ट केले पण 0.2 लिहिलेलं आहे। म्हणजे काय येणार, 69,000 हे 0 गेट कॅन्सल, 6.5/10 दॅट इज 69.9। मुलांनो, व्हिडिओ बघताना एक करेक्शन करा, 0.1% ब्रोकरेज आहे, मी आधीच्या एक्झाम्पलचा कन्सिडर केला होता, म्हणून देअरफोर GST ऑन ब्रोकरेज 69.65 × 18/100। मल्टिप्लिकेशन करूयात आपण, 1,253.70/100, म्हणजेच 12.5370 किती आलं, 12.5370 हा GST ऑन ब्रोकरेज कधीचा, परचेसिंगचा। आता आपण चारीची ॲडिशन करणार आहोत, म्हणून टोटल एक्सपेंडिचर
expenditure on brokerage and GST. बघा पहिला ब्रोकरेज किती आला 30.35 प्लस त्याच्यावरचा GST 5.4630 प्लस त्याच्यानंतर परचेसिंगचा GST 69.65 प्लस 12.5370 12.5370 आता ह्या सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर आन्सर येते ₹118. तुम्ही पुन्हा एकदा करा सगळी कॅल्क्युलेशन, तुम्ही परत एकदा करत जा, काही मिस्टेक शक्यतो नसणारच आहे, पण असली तर करेक्शन पण करत जा. रिमेनिंग टू एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.